अय भावा अरे पाठव की तेवढी लिंक अरे पाठव ना यार भावा पाठव ना तू कुल्लड पिझ्झाचा व्हिडिओ नाही पाहिला अरे घेऊन टाक मग ही लिंक अशा प्रकारे गेल्या दोन तीन दिवसांपासून एका पंजाबी कपलच्या खाजगी रोमांचे व्हिडिओ धडाधड दड़ लोक सोशल मीडियावर एकमेकांना शेअर करत होते कदाचित तुम्हालाही त्या लिंक आल्या असतील किंवा तुम्ही तो व्हिडिओ पहिला सुद्धा असेल बरं नसेल पाहिला तर तुम्हाला निदान हा विषय तरी माहिती असेल पण मंडळी एक वाक्य बोलू का बोलतोच मंडळी सेक्स संबंधी कुठलाही कुणाचाही व्हिडिओ लिंक होऊ द्या सगळे लोक स्वतःची जात धर्म पंथ सगळं काही विसरून एका क्लिकवर गोळा होतात आणि सगळे मिळून एकच वाक्य बोलतात अय भावा कर की तेवढी लिंक सेंड काय खरं आहे ना या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे जात धर्म पंथ याची तर गरजच लागत नाही त्यासोबतच हा व्हिडिओ पाहण्यासाठी भाषेची सुद्धा अडचण येत नाही अगदी आवाज बंद करून सुद्धा हे भक्त या व्हिडिओच्या भक्तर भक्तिरसात तल्लीन होऊन पाहत बसतात असाच एक व्हिडिओ पंजाबच्या जालंधर शहरातील एका पिझ्झा बनवणाऱ्या कपलचा व्हायरल झाला नेमकं हे मॅटर काय आहे त्यांचा खाजगी व्हिडिओ कसा आणि कुणी व्हायरल केला याची सगळी माहिती या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या सगळी स्टोरी लक्षात येईल त्यासोबतच तुम्ही पहिल्यांदा आमच्या यूट्यूब चॅनलवर आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात राहू नका कारण आम्ही तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो मंडळी पंजाबच्या जालंधरमध्ये एक सुप्रसिद्ध असा कुल्लड पिझ्झा बनवणारं आणि ते पिझ्झा बनवताचे किंवा विक्री करणार विक्री करतानाचे व्हिडिओ अपलोड करणारं एक क्यूट कपल आहे त्यांचं नाव आहे सहज आरोडा आणि पत्नीचं नाव गुरप्रीत कौर हे दोघेही पतीपत्नी अगदी मेहनतीने कुल्लड पिझ्झा बनवून विक्री करण्यासाठी प्रसिद्ध झाले होते ते जेवढे पिझ्झा बनवण्यासाठी प्रसिद्ध होते तेपेक्षा कितीतरी पटीने ते, ते सध्या प्रसिद्ध झालेत कारण त्यांचा एका खाजगी एम एम एस व्हायरल झाला आहे त्यांच्या नकळत हा व्हिडिओ कुणीतरी इंटरनेटवर पोस्ट केला आणि क्षणात या कपलचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं यासंबंधी दोन दिवसापूर्वी सहज अरोडा यांनी पोलीस तक्रार केली त्यांनी आपल्या या पोलीस तक्रारीत म्हटले की आमच्या संबंधीचा हा व्हिडिओ खोटा आहे तो ए आय जनरेटेड असून त्यामध्ये काही तथ्य नाही त्याचसोबतच त्यांनी एक महिला व एका ब्लॉगर असणाऱ्या युवकावर गंभीर आरोप केलेत ज्या महिलेवर त्यांनी आरोप केले ती महिला श्री अरोडा यांच्याच पिझ्झा दुकानावर कामाला होती कामात हलगजरीपणा केल्यामुळे आम्ही तिला काढून टाकलं तेव्हापासून ती आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे धमक्या देत होती आणि वेळोवेळी पैशाची मागणी करत होती आणि हे सगळं कारस्थान तिचंच आहे असा आरोप श्री अरोडा यांनी त्या महिलेवर केलाय हा व्हिडिओ व्हायरल होण्या अगोदरच काही दिवसांपूर्वी श्री सहज अरोडा व पत्नी गुरुप्रीत कौर हे आई वडील बनले एका बाळाचे आईवडील झाल्यानंतर त्यांना ह्या अनपेक्षित घटनेमुळे बाळाच्या जन्माचा आनंद सुद्धा साजरा करता आलेला नाही आता पोलीस तपासात सगळ्या गोष्टी समोर येतील नेमका व्हिडिओ खरा खोटा हे फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आल्यावरच समोर येईल ज्याने हा व्हिडिओ पहिल्यांदा पोस्ट केला जेवढा तो दोषी असतो तितकाच दोषी असतो तो व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करणारा याचाच अर्थ असा होतो ज्यांनी ज्यांनी या लिंकच्या माध्यमातून व्हिडिओ पुढे फॉरवर्ड केले ते सगळे कायद्याच्या चौकटीत दोषी आहेत आणि पहिल्यांदा ज्याने व्हिडिओ पोस्ट केला त्याच्या इतकेच हे सगळे लिंक फॉरवर्ड करणारेही दोषीच आहेत एखाद्याची हस्ती खेळती जिंदगी अशी एका क्षणात तुम्ही आम्ही कसं काय उद्ध्वस्त करू शकतो मंडळी याच्या पुढे जाऊन एक वाक्य बोलू का समजा जर हाच व्हिडिओ तुमच्या आईचा बहिणीचा किंवा बायकोचा असता तर तुम्ही असाच पुढे फॉरवर्ड केला असता का राग आला ना मग हा व्हिडिओ जो पुढे फॉरवर्ड केला गेलाय ती महिला कुणाची आई कुणाची बहीण नव्हती का या दोन्ही नवरा बायकोच्या काल परवा जा, मुलाच्या जागी स्वतःला ठेवून पहा आणि जेव्हा तो मुलगा कळता होईल आणि तेव्हा त्याला ही गोष्ट समजेल तेव्हा त्याच्या मनाची अवस्था काय झाले असेल याचा विचार कधी तुम्ही केलाय का सेक्स केल्याशिवाय से कुणी जन्माला येऊ शकत नाही ही एक नॅचरलिटी पण कुणाचे असे खाजगी व्हिडिओ सार्वजनिक करण्याचा कुणालाच अधिकार नाही तुम्ही असे व्हिडिओ पाठवून मोकळे व्हाल पण पोलीस तुमच्या रडारवर कायम असणार आहेत त्याचं कारण म्हणजे एखाद्याला व्हिडिओ पाठवून तुम्ही जरी तो व्हिडिओ डिलीट केला तरी सिस्टीममधून ते डिलीट होत नाही फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टनुसार त्याची सगळी माहिती काढता येते त्यामुळे उगीच गरज नसताना असे कोटाने करत राहू नका आणि कुणाची जिंदगी अशी बर्बाद होऊ देऊ नका तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा याबद्दल तुमचे काही महत्त्वपूर्ण मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यासोबतच अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका